दिवाळीच्या खरेदीदरम्यान मिळणार मोटरसायकल पासून तर इतर वस्तूंपर्यंत हमखास भेट ऑफर 15 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर पर्यंत एकदा अवश्य भेट द्या इंडियन बीटिंग सगळ्या रोड मालेगाव सरपंच छायाबाई करवरी पवार आमच्या गावात अंत्यविधीसाठी जागा उपलब्ध नसल्याने नागरिकांचे हाल होत आहे. जुनी मशानभूमी जागा आहे परंतु नदीला मोठा पूर गेल्याने रस्ता वाहून गेला आहे. आता आमदार उदयसिंग राजपूत यांच्या निधीतून 5 लाख रुपये मंजूर झाले आहे परंतु जागेमुळे काम रखडले आहे. प्रशासनाने आम्हाला जागा किंवा जुन्या मशानभूमीकडे रस्ता संरक्षण भिंत द्यावी अशी व गावच्या वतीने मागणी करत आहे. रस्ता उपलब्ध झाला किंवा जागा उपलब्ध झाली तर आपण बांधू ना असं मला म्हणायचं. तर तालुक्यामध्ये अहमदाबाद गाव हे अहमदाबाद गावामध्ये मस्तनखाईमध्ये रस्त्यानी आम्हाला जे ब्रेथ जाळाला सुद्धा जागा नाही ना मसन काही नाही. बर जिथे जागा भेटेल तिथे जायला रस्ता नाही, वाहून गेलेला रस्ता आहे. तर आमची अशी अवस्था झालेली आहे प्रीतेची की ते प्रेत पाण्यामध्ये ठेवावं लागलं. फार भयंकर शासनाने याची फार दखल घ्यावी. कन्नड तालुक्यातील अहमदाबाद गाव येथील शमशानभूमीची गंभीर परिस्थिती आहे. आज आमच्या काकू शांताबाई घोटराम बनकर त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं. त्यांना ठेवण्यासाठी शमशानभूमीची जागा उपलब्ध नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, तिथं शमशानभूमी जुनी आहे ती रस्ता वाहून गेलेला आहे पुरामुळे. अति बिकट परिस्थिती आहे, त्यामुळं शासनाने याच्याकडे लक्ष द्यावं. उदयसिंग राजपूत कन्नड सोयगाव तालुक्याचे आमदार त्यांनी सुद्धा निधी उपलब्ध करून दिला पण जागा अभावी ते सुद्धा करता नाही आलं. त्यामुळे शासनाने याच्याकडं गंभीर्याने पाहावं ही माझी इच्छा आहे. त्यामुळे गावकऱ्याच्या वतीने व